शिवसेनेच्या वाढीमध्ये उद्धव ठाकरे यांचा काहीही सहभाग नाही असं म्हणत नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी बीकेसी मधली जी सभा घेतली त्या सभेत भाजपवर जे आरोप केले त्या सगळ्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले। उद्धव ठाकरे हे असंस्कृत मुख्यमंत्री असल्याची टीका ही नारायण राणे यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वजनाचा उल्लेख करत टीका केली त्यावरून सुद्धा राणेंनी टीकास्त्र डागलं। आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फडणवीसांच्या शरीराविषयी टीका करू नये असं राणे म्हणाले। दरम्यान 25 वर्षे युती केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी करायची अशी टीकाही त्यांनी केली। दुसरीकडे उद्धव ठाकरेंना प्रशासनाची माहिती नाही फक्त त्यांनी बडाया मारू नये असं तुमच्या अंगलट येईल असंही राणे म्हणाले। तीस ते 35,000 लोक होते जमून 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 त्यात 8 ते 10,000 बांद्र्याचे फेरीवाले होते 300-300 रुपये देऊन। तो काळ गेला साहेबांचा हात वारक्या 3 लाख 4 लाख नाशिकची 5 लाखची सभा पाहिली आहे आम्ही। कोण कसे पैसे घेत आहे सत्तेत आत्ताही त्यामुळे गावूच्या संबंध आता तुम्ही एक तर हिंदुत्वाचं नाव सांगताय गद्दारी केली मुख्यमंत्री झाला नवाब मलिक संबंध असताना दाऊद शकी शिवन त्याला आमंत्रण काढलं नाही। हिंदुत्व सोडलं गद्दारी केली आणि काँग्रेस राष्ट्रवादी गेले डोक्यात असत तर गेलं असतं का। आता आमचा हृदयात आहे आता हृदयात राम आहे का रावण आहे कोण चेक करणार। रावण मी म्हणू शकत नाही तो पराक्रमी होता कर्तबगार होता वचन दिला पाळायचा हेही नाही यांच्यात म्हणून रामाची उपमा देऊ शकत नाही ते म्हणत असे नाही आणि रावण तर नाहीच नाही। यानंतर मान्सूनची एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मान्सून दाखल झालेला आहे अंदमानच्या बेटांवरती आज तो तुफान बरसलेला आहे। पुढील 2 दिवस केरळमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं आगमन होणार आहे। यावर्षी मे महिन्याच्या मध्यानंतर नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असतात त्यात यंदा मान्सून लवकर आल्यानं नागरिकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये। अखेर अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल झाला। जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात दाखल झाल्यानं सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। पुढील 2 दिवसात केरळच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। यंदा आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं आगमन झालं आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार 13 ते 19 मे दरम्यान म्हणजे वेळेआधी मान्सूनची हजेरी लावण्याची शक्यता आहे। तर केरळमध्ये 20 ते 26 मे पर्यंत पाऊस दाखल होईल तर कोकणात 27 मे ते 2 जून पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। दरम्यान महाराष्ट्रामध्ये हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि हा येलो अलर्ट अतिशय महत्त्वाचा आहे कारण एका बाजूला उन्हानं काहिली झालेली आहे लोकांची आणि त्यात कोल्हापूर बघा येलो अलर्ट कुठं जारी करण्यात आला आहे सातारा पश्चिम महाराष्ट्रातले हे प्रमुख जिल्हे सांगली परभणी हिंगोली नांदेड मराठवाड्यातले हे प्रमुख जिल्हे लातूर तर इथं येलो अलर्ट जारी करण्यात आला। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कुठे पडेल तोच सुद्धा नजर टाकूया आपण बघा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रत्नागिरीत म्हणजे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडू शकतो सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि त्यामुळे निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी पोशिंद्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे। यानंतर बातमी आहे ती म्हणजे उन्हानं आपल्या सगळ्यांची जी परिस्थिती निर्माण केलेली आहे त्याच्या संदर्भातली विशेषतः विदर्भामधली उष्णतेची लाट ही कायम आहे आणि पुढचे काही दिवस ती आणखी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। प्रचंड अशी उष्णता विदर्भामध्ये पाहायला मिळते। आज राजधानी दिल्लीमध्ये तर 49 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। त्यासोबत देशातील हॉट शहरं कुठली आहेत तर त्यातले विदर्भातली प्रमुख शहरं आहेत आणि विदर्भातला उष्णतेचा पारा हा अतिशय वाढतोय आणि येलो अलर्ट त्यामुळे जारी करण्यात आलेला आहे। विदर्भामध्ये खरं तर वादळी वारं जेव्हा आलं होतं पश्चिम बंगालमध्ये असनी चक्रीवादळाच्या नंतर पुन्हा एकदा उष्णतेची लाट आलेली आहे आणि
या लाटेमध्ये विदर्भ अक्षरशः होरपळून निघतोय। केवळ विदर्भ